हेलो फ्रेंड्स, वेलकम टू श्री एकेडमी ऑफ साइंस करा। इन दिस वीडियो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द वन ऑफ द मोस्ट इंपॉर्टेंट स्टेप्स इन फोटोसिंथेसिस विथ रिस्पेक्ट टू नीट एग्जामिनेशन इज द केल्विन साइकिल। ओके, सो केल्विन साइकल या वीडियो मध्ये आपण नीटच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा जो पॉइंट आहे फोटोसिंथेसिस मधला तो म्हणजे केल्विन साइकल हा आपण पाहणार आहोत। ओके, बघा केल्विन साइकल इम्पॉर्टंट आहे। केल्विन साइकल कुठले कुठले नाव आहेत बघा, याला केल्विन सायकल असं म्हटलं जात। याला द फर्स्ट नेम इज केल्विन सायकल, सेकंड इज द C3 सायकल और C3 पाथवे, थर्ड नेम जे आहे ते डार्क रिएक्शन और लाइट इंडिपेंडेंट फेज। असं म्हटलं जात। ओके, सो केल्विन सायकल तीन नाव आहेत बघा। केल्विन सायकल, वाई वी कॉल देम द केल्विन सायकल, बिकॉज साइंटिस्ट मेल्विन केल्विन एक्सप्लेन दिस सायकल इन 1954। 1954 मध्ये मेल्विन केल्विन या साइंटिस्टन ही सायकल एक्सप्लेन केलेली आहे, म्हणून याला केल्विन सायकल असं म्हटलं जातं। C3 सायकल और C3 पाथवे, C3 सायकल किंवा C3 पाथवे असं का म्हटलं जातं तर बघा तुम्ही, फर्स्ट स्टेबल कंपाऊंड, फर्स्ट स्टेबल कंपाऊंड ऑफ द सायकल इज PGA हैविंग थ्री कार्बन कंपाउंड, हैविंग थ्री कार्बन कंपाउंड। ओके, C3 सायकल किंवा C3 पाथवे का म्हणतो तर या सायकल मधला पहिला स्टेबल कंपाउंड जो आहे तो फॉस्फोग्लिसरिक ऍसिड आहे ज्याच्यामध्ये तीन कार्बन आहेत, म्हणून याला C3 सायकल किंवा C3 पाथवे असं म्हटलं जातं। C3 सायकल आणि कार्बन सायकल याच्यामध्ये मुलं कन्फ्युजन करून बसतात। C3 सायकल वेगळी आहे आणि कार्बन सायकल वेगळी आहे। C3 सायकल आणि कार्बन सायकलचा काहीही काडीमात्र संबंध नाही, पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्यायचं आहे। C3 सायकल किंवा C3 पाथवे का म्हणायचं, केल्विन सायकलला C3 सायकल किंवा C3 पाथवे असं म्हटलं जातं कारण त्या सायकल मधला पहिला स्टेबल प्रोडक्ट जो आहे तो फॉस्फोग्लिसरिक ऍसिड आहे आणि त्या फॉस्फोग्लिसरिक ऍसिडच्या त्या प्रोडक्टमध्ये तीन कार्बन आहे, म्हणून याला C3 सायकल किंवा C3 पाथवे असं म्हटलं जातं। पुढे डार्क रिएक्शन किंवा लाईट इंडिपेंडेंट फेज असं का म्हणायचं, कारण आता डार्क रिएक्शन का म्हणायचं बघा, इट टेक्स प्लेस इन स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट। बरोबर आहे, डार्क रिएक्शन का म्हणायचं, इट टेक्स प्लेस इन स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट। ही जी सायकल घडणार आहे ती क्लोरोप्लास्टच्या स्ट्रोमा मध्ये घडणार आहे। ओके, म्हणून याला डार्क रिएक्शन असं म्हणायचं आहे। बघा, नीट मध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न, जर स्ट्रोमा मध्ये केल्विन सायकल साठी लागणारे एन्झाइम्स जर ऍबसेंट असतील
तर तिथे ग्लुकोज तयार होईल का असा जर प्रश्न असेल तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे जर एन्झाइम्सच नाही तर तिथे ग्लुकोज तयार होणार नाही. ओके, साधी सिंपल कन्सेप्ट आहे. इट टेक्स प्लेस इन स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. व्हाय वी कॉल इन द लाइट इंडिपेंडेंट फेज. ओके, याला आपण लाइट इंडिपेंडेंट फेज असं का म्हणतो तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे काय तर घडताना स्ट्रोमा मध्ये घडणार आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट इट डू नॉट रिक्वायर्ड लाइट. लाइटचा या ठिकाणी लाइटची आवश्यकता नाही. इट डू नॉट रिक्वायर्ड लाइट बट इट इज डिपेंडेंट ऑन इट डू नॉट रिक्वायर्ड लाइट बट इट इज डिपेंडेंट ऑन प्रोडक्ट ऑफ लाइट. या रिएक्शन मध्ये लाइट इंडिपेंडेंट फेज असं का म्हणायचं कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट इट डू नॉट रिक्वायर्ड लाइट या ठिकाणी लाइटची आवश्यकता नाही बट पण काय बट इट इज डिपेंडेंट ऑन प्रोडक्ट ऑफ लाइट. कशावरती डिपेंडेंट आहे लाइटच्या प्रोडक्ट वरती डिपेंडेंट आहे. मग तुम्हाला माहित आहे लाइट रिएक्शन मध्ये फोटोफॉस्फोरायझेशन जी प्रोसेस आहे त्या फोटोफॉस्फोरायझेशन मध्ये नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन आणि सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन आहे. तिथं काय तयार होणार आहे ऑफकोर्स तिथं काय तयार होईल दॅट इज एटीपी अँड एनएडीपीएच2. ओके, म्हणजे एटीपी आणि एनएडीपीएच2 हे लाइटचे प्रोडक्ट आहे ते या ठिकाणी लागतात. डायरेक्ट लाइट लागत नाही म्हणून याला लाइट इंडिपेंडेंट फेज असं म्हटलेलं आहे. ओके, सो व्हेन क्वेश्चन विल बी आस्क्ड इन युअर बोर्ड एक्झामिनेशन्स ऑर थेरी पेपर राइट अबाउट ऑन केल्विन सायकल विद हेल्प ऑफ न्यूटन नेबल डायग्राम ऑर राइट अबाउट ऑन C3 सायकल विद हेल्प ऑफ न्यूटन नेबल डायग्राम ऑर राइट अबाउट ऑन C3 पाथवे विद हेल्प ऑफ न्यूटन नेबल डायग्राम ऑर राइट अबाउट ऑन डार्क रिएक्शन विद हेल्प ऑफ न्यूटन नेबल डायग्राम ऑर राइट अबाउट ऑन लाइट इंडिपेंडेंट फेज विद हेल्प ऑफ डायग्रामेटिक रिप्रेझेंटेशन ऑर स्केमॅटिक रिप्रेझेंटेशन. सो आंसर इज सेम. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर काय असणार आहे एकच असणार आहे. नावं वेगवेगळी आहेत उत्तर काय आहे एक आहे. ओके, बघा आपण केल्विन सायकल कशामध्ये हे करणार आहे डार्क रिएक्शन मध्ये बघणार आहे. लाइट रिएक्शन मध्ये आपण फोटोफॉस्फोरायझेशन पाहिलेलं आहे. फोटोफॉस्फोरायझेशन दोन स्टेप्स मध्ये डिवाइड होणार आहे. फोटोफॉस्फोरायझेशन आर डिवाइडेड इन टू टू स्टेजेस. फर्स्ट वन इज द नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन अँड सेकंड वन इज द सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन. ओके, तसं डार्क रिएक्शन मध्ये फक्त काही इन्वॉल्व्ह असणार आहे तर या ठिकाणी फक्त केल्विन सायकल इन्वॉल्व्ह असणार आहे. काय इन्वॉल्व्ह असणार आहे केल्विन सायकल इन्वॉल्व्ह असणार आहे. ओके, आपल्याला माहित आहे डार्क रिएक्शन इट वॉज फर्स्ट एक्सप्लेन बाय ब्लॅकमन या सायंटिस्टनं 1905 मध्ये पहिल्यांदा एक्सप्लेन केलं डार्क रिएक्शन म्हणजे काय असणार आहे. ओके, बट आवर प्रेझेंट नॉलेज अबाउट द डार्क रिएक्शन इज ड्यू टू मेल्विन केल्विन. आताचं जे आपलं डार्क रिएक्शनचं नॉलेज आहे ते मेल्विन केल्विन मुळे आहे. मेल्विन केल्विन या सायंटिस्टनं 1954 मध्ये जी सायकल एक्सप्लेन केली तिला केल्विन सायकल असं म्हटलं जातं किंवा डार्क रिएक्शन असं म्हटलं जातं. एक्सपेरिमेंट करत असताना काय वापरलेलं आहे त्यांनी तर युनिसेल्युलर अल्गी वापरलेली आहे. ओके, युनिसेल्युलर अल्गी वापरलेली आहे. तिचं नाव काय आहे क्लोरेला. ओके, युनिसेल्युलर अल्गी वापरली क्लोरेला आणि तिचं कल्चर मीडियम तयार केलेलं आहे. दुसरी गोष्ट काय वापरली तर कार्बनचा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स आइसोटोप्स ऑफ कार्बन. कार्बनचा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स वापरलाय म्हणजेच कुठला दॅट इज
C14 बरोबर आहे. या क्लोरेलाला नैसर्गिक कार्बनच्या ऐवजी त्या कार्बनचा रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्स प्रोव्हाइड केला म्हणजे C14 प्रोव्हाइड केला. मग काय केलं तर ही क्लोरेला युनिसेल्युलर ही आहे, फोटोसिंथेसिस करणार आहे बरोबर आहे. फोटोसिंथेसिस करत असताना तिने जे वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले असतील, ज्या ज्या प्रोडक्ट मध्ये हा C14 कार्बन आढळला तेथे सर्व प्रोडक्ट या सायकल मध्ये इन्वॉल्व्ड आहेत असं दाखवून जी सायकल एक्सप्लेन केली तिला केल्विन सायकल असं म्हटलं जातं. हे ऑलरेडी मी तुम्हाला लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलेलं आहे, पण आता केल्विन सायकल आपण घेतोय म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला डबल एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, आता आपण केल्विन सायकल पाहणार आहोत. बघा, बिफोर अंडरस्टँडिंग द केल्विन सायकल फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो द ग्लायकोलायसिस. वाय? बिकॉज ग्लायकोलायसिस इज द रिवर्स ऑफ केल्विन सायकल. आपल्याला केल्विन सायकल जर समजून घ्यायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला ग्लायकोलायसिस हा पॉइंट माहित पाहिजे. ऍक्च्युली ग्लायकोलायसिस हा रेस्पिरेशन मध्ये येणार आहे. ओके, पण ज्या वेळेला तुम्हाला केल्विन सायकल समजायची असेल त्यावेळेला तुम्हाला ग्लायकोलायसिस माहित पाहिजे. मग तुम्हाला केल्विन सायकल साठी लागणारी जेवढी ग्लायकोलायसिसची स्टेप्स आहे तेवढी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, ग्लायकोलायसिस, ग्लायकोलायसिस म्हणजे काय? ग्लायको मीन्स ग्लुकोज, लायसिस मीन्स ब्रेकडाऊन. सो व्हॉट इज मीन बाय ग्लायकोलायसिस? ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. त्याला काय म्हणायचं आहे? ग्लायकोलायसिस म्हणायचं आहे. मग ग्लायकोलायसिसच्या स्टेप्स बघा, मी या ठिकाणी तुम्हाला डिटेल सांगणार नाही. रेस्पिरेशन मध्ये मात्र काय असणार आहे पूर्ण तुम्हाला डिटेल सांगितली. या ठिकाणी तुम्हाला मी केल्विन सायकल साठी लागणारा जेवढा भाग आहे तेवढंच तुम्हाला सांगणार आहे. बघा, ग्लायकोलायसिस, ग्लुकोज, किती कार्बन आहे? बालवाडीच्या प्रमाण माहित आहे, 6 कार्बन कंपाऊंड. ओके, राईट. या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं जातं. कसं केलं तर बघा, ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन इन टू, बघा, ग्लुकोज त्याचं काय केलं तर ग्लुकोज 6 फॉस्फेट. ओके, ग्लुकोजचं ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये केलं जातं, म्हणजे ग्लुकोजचं फॉस्फरायझेशन केलं जातं. ग्लुकोज 6 फॉस्फेट, ग्लुकोजचं नंतर आयसोमरायझेशन होणार आहे फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. ओके, पुन्हा या फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं फॉस्फरायझेशन होणार आहे. ओके, मग फ्रुक्टोज 1.6 डायफॉस्फेट, बरोबर आहे. आता तुम्हाला केमिस्ट्री मध्ये नॉमेनक्लेचर पॉइंट चालू असेल, सरांनी सांगितलेलं आहे ग्लुकोज मध्ये किती कार्बन आहेत? 6 कार्बन आहेत. या ग्लुकोजचं फॉस्फरायझेशन झालं. फॉस्फरायझेशन म्हणजे काय? तर ऍडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप, बरोबर आहे. सो ग्लुकोजचं फॉस्फरायझेशन झालं तर फॉस्फेट ग्रुप कोणाकडून, फॉस्फेट कोणाकडून घ्यायचं आहे? हु इज द फॉस्फेट डोनर? एटीपी. एटीपी हा फॉस्फेट डोनर आहे. मग एटीपी कडून फॉस्फेट घेतला, एटीपीचं रूपांतर कशामध्ये होईल? एडीपी मध्ये. बघा की समजलं? या ठिकाणी समजा बुंदीचा लाडू आहे, बरोबर आहे. बुंदीचा लाडू जर फोडला काय मिळणार तुम्हाला? बुंदी. बुंदी एकत्र केली की लाडू, लाडू फोडला की बुंदी. तसंच आहे एटीपी कसं तयार होणार आहे? एडीपी प्लस आयपी एटीपी, बरोबर आहे. उलट दाखवतो, एडीपी प्लस आयपी काय तयार करेल? एटीपी तयार करणार आहे. एटीपी फोडला काय मिळेल आपल्याला? एडीपी प्लस आयपी. मग हा फॉस्फेट ग्रुप घेतला, हा फॉस्फेट ग्रुप घेतला, फॉस्फोरायझेशन देऊन टाकला, डीफॉस्फोरायझेशन घेतला, फॉस्फेट ग्रुप घेतला की फॉस्फोरायझेशन, फॉस्फेट ग्रुप देऊन टाकला की डीफॉस्फोरायझेशन, बरोबर आहे. मग बघा, ग्लुकोज, ग्लुकोज इज कन्व्हर्टेड इन टू ग्लुकोज 6 फॉस्फेट. बघा, ग्लुकोज 6 कार्बन आहे, ग्लुकोज 6 फॉस्फेट का झालं? ग्लुकोज 6 फॉस्फेट म्हणजे काय? तर ग्लुकोज मध्ये जे 6 कार्बन आहे त्या कार्बन पैकी नवीन आलेला फॉस्फेट ग्रुप हा 6
नंबरच्या टार्गेटला जॉईन झालेला आहे. समजते का बघा, नॉमिनिक नेचर या ठिकाणी केमिस्ट्रीचं महत्वाचं आहे. ग्लुकोज मध्ये सहा कार्बन आहेत, त्या सहा कार्बन पैकी एटीपी कडून आलेला, बघा एटीपीचं एटीपी कडून फॉस्फेट ग्रुप घेतला, एटीपी कन्व्हर्टेड इंटू एडीपी. मग ग्लुकोजनं जो फॉस्फेट ग्रुप घेतला तो कुठल्या कार्बन नंबरला चिकटला? सहा नंबरच्या. म्हणून ग्लुकोज सिक्स फॉस्फेट असं म्हटलेलं आहे, कारण या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप ग्लुकोज मध्ये जे सहा कार्बन आहेत त्या कार्बन पैकी सहाव्या नंबरच्या कार्बन आयटमला तो फॉस्फेट ग्रुप जॉईन झाला, म्हणून नाव काय दिलं? ग्लुकोज सिक्स फॉस्फेट. ग्लुकोज सिक्स फॉस्फेट आणि फ्रुक्टोज सिक्स फॉस्फेट हे एकमेकांचे आयसोमर्स आहेत. आयसोमर्स म्हणजे काय? हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चर वेगळं असणार, मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांचं सेम. काय बघा, आयसोमर्स म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट. ओके, सो मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला याच्यामध्येच रिलेशन आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे. काय झाले एकमेकांचे? आयसोमर्स. आयसोमर्स. ओके, सो ग्लुकोज सिक्स फॉस्फेट आयसोमराइज्ड इनटू फ्रुक्टोज सिक्स फॉस्फेट सेम आहे. मॉलिक्युलर यांचा मॉडेल याच्यामध्ये सुद्धा सहा कार्बन आहेत, याच्यामध्ये सुद्धा सहा कार्बन आहेत का? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे. बरोबर आहे, शक्तिमान बघितलं असेल तुम्ही, राईट? दोन पात्र आहेत शक्तिमान मध्ये. पहिलं पात्र म्हणजे शक्तिमान, बरोबर आहे, ज्याचा एक चॉकलेट कलरचा ड्रेस कोड आहे आणि नेहमी असं थांबलेला असणार आहे. ओके, सगळ्यांनीच पाहिलेलं असेल. आणि त्याचं दुसरं पात्र कुठलं आहे? गंगाधर. बरोबर आहे, म्हणजे शक्तिमान आणि गंगाधर. शक्तिमान मला दिसायला स्मार्ट, खूप एनर्जी, भरपूर शक्ती, समजतंय काय? बरोबर आहे, खूप हुशार. हा झाला पहिलं पात्र शक्तिमान. दुसरं पात्र कुठलं आलं? दुसरं कॅरेक्टर कुठलं आलं? तर गंगाधरचं. याच्या उलट दात बाहेर आलेले. बरोबर आहे, नेहमी एकच कोट असणार आहे टाय, हातात पिशवी किंवा ती बॅग असणार आहे, समजलं? आणि डोक्याला थोडस कमी, कधी कधी काय कॅमेरा. शक्तिमान बघितलं असेल तर तुम्हाला समजलं असेल. बरोबर आहे, हे जे पात्र आहे ते कोणी म्हणजे परफॉर्म कोणी केलेलं आहे? मुकेश खन्नानं. बरोबर आहे, मुकेश खन्नानं दोन पात्र केलेले आहेत, पहिलं म्हणजे शक्तिमान दुसरं म्हणजे गंगाधर. मुकेश खन्ना एकच आहे ना, पण पात्र किती? दोन. पहिलं शक्तिमान, दुसरं गंगाधर. बरोबर आहे, तसा मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांचं सेम आहे, दिसायला कशी आहे वेगवेगळे, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे वेगवेगळं, आयसोमर्स. समजलं? मुकेश खन्ना काय झाला? आयसोमर्स झाला शक्तिमान या सिरियल्स मध्ये. समजलं? आयसोमर्स म्हणजे काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट. समजलं? सो ग्लुकोज सिक्स फॉस्फेट इज आयसोमराइज्ड इनटू फ्रुक्टोज सिक्स फॉस्फेट. फ्रुक्टोज सिक्स फॉस्फेटचं पुन्हा फॉस्फोरायझेशन होणार आहे. एटीपी इज कन्व्हर्टेड इनटू एडीपी. आणि ग्लुकोज सिक्स फॉस्फेट मध्ये पहिल्यांदा एकच फॉस्फेट ग्रुप होता, तो सहा नंबरच्या कार्बनला होता. या ठिकाणी जो फ्रुक्टोज वन सिक्स डाय फॉस्फेट एटीपी कडून दुसरा फॉस्फेट ग्रुप जो घेतला तो एक नंबरच्या कार्बन आयटमला जॉईन झाला, म्हणून काय होणार आहे? फ्रुक्टोज वन कॉमा सिक्स डाय फॉस्फेट. बरोबर आहे, डाय म्हणजे दोन, फॉस्फेट ग्रुप दोन आहेत, एक आहे तो सहा नंबरच्या कार्बनला आणि दुसरा आहे तो एक नंबरच्या कार्बनला. समजलं? म्हणून याला फ्रुक्टोज वन सिक्स डाय फॉस्फेट असं म्हटलं जात. बरोबर आहे, वर्ड आणि नंबर मध्ये डॅश असायला पाहिजे, दोन नंबरिंग मध्ये कॉमा असायला पाहिजे, हे तुम्हाला नॉमिनिक लेचरला झालेलं आहे. बघा, फ्रुक्टोज वन सिक्स डाय फॉस्फेट इज कन्व्हर्टेड इनटू फॉस्फोग्लिसरा अल्डिहाइड, तीन कार्बन आणि
DHAP डायहाइड्रॉक्सी एसिटोन फॉस्फेट तीन कार्बन बघा ग्लुकोजचे किती कार्बन आहेत सहा ग्लुकोज सिक्स फॉस्फेटचे सहा फ्रुक्टोज सिक्स फॉस्फेटचे सहा फ्रुक्टोज वन सिक्स डायफॉस्फेटचे सहा आता याचं क्लीवेज झालं ना क्लीवेज म्हणजे तुकडे केले बरोबर आहे कशामध्ये क्लीवेज झालं PGAL आणि DHAP मध्ये PGAL बघा की माझ्याकडे 10 रुपये मला ते दोन लहान मुलांना द्यायचं कसं देणार कोणा कोणाला एकाला 5 रुपये देणार दुसऱ्याला 5 रुपये देणार दोघांना समान देणार ना तसंच आहे सहा कार्बन आहे फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचे याचं क्लीवेज झालं काय होणार याचे दोन तुकडे केले दोन प्रोडक्ट तयार होणार फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड त्याचे तीन कार्बन आणि डायहायड्रॉक्सी एसिटोन फॉस्फेट तीन कार्बन ओके समजून घ्या आता फक्त तुम्हाला ग्लायकोलायसिस मी सांगतोय सोप्या भाषेत बरोबर आहे हे एकमेकांचे आयसोमर्स आहेत म्हणजे जसं इथं आहे ना फ्रुक्टोज सिक्स फॉस्फेट आणि फ्रुक्टो ग्लुकोज सिक्स फॉस्फेट आणि फ्रुक्टोज सिक्स फॉस्फेट एकमेकांचे आयसोमर्स आहेत ना त्या पद्धतीने हे ग्लुको फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड आणि डायहायड्रॉक्सी एसिटोन फॉस्फेट हे एकमेकांचे आयसोमर्स आहेत बरोबर आहे फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड हा जास्त स्टेबल आहे बरोबर आहे आणि हा कमी स्टेबल आहे त्यामुळे फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइडचं कन्वर्जन 1.3 डायपीजीए मध्ये होणार आहे राईट आणि डीएचएपीचं कन्वर्जन पीजीएल मध्ये होऊन पीजीएल पुन्हा इकडे येणार आहे ओके मग काय होणार आहे 1.3 डायपीजीए आता किती कार्बन तीनच कार्बन असणार आहे पण मॉलिक्युल किती दोन का सांगा मला सोपं आहे फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड बरोबर आहे त्याचं कन्वर्जन 1.3 डायपीजीए म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया रिडक्शन झालं या ठिकाणी ओके सो फॉस्फोग्लिसरॉल्डिहाइड इज रिड्यूस्ड इनटू 1.3 डायपीजीए तो तीन कार्बन आला बरोबर आहे आता समजा एकच मॉलिक्युल आहे म्हणजे याचं रूपांतर याच्यामध्ये हा कसा आहे अनस्टेबल आहे पहिल्यांदा डीएचएपीचं रूपांतर पीजीएल मध्ये आणि पीजीएल याच्यामध्ये किती झाले मग दोन मॉलिक्युल झाले याचं रूपांतर याच्यामध्ये होऊन याच्यामध्ये होणार त्यामुळे दोन मॉलिक्युल समजलं 1.3 डायपीजीए इज अ डी फॉस्फोरायलेटेड आता इथं डी फॉस्फोरायलेशन सुद्धा आहे 1.3 डायपीजीएचं लॉ फॉर्म बघा घाबरू नका कोरोना नाही राहिला 1.3 डायपीजीएचं लॉ फॉर्म बघा 1.3 डाय फॉस्फोग्लिसरिक ऍसिड नाव काय आहे ग्लिसरिक ऍसिड आहे पण डाय फॉस्फोग्लिसरिक ऍसिड आहे म्हणजे डाय म्हणजे दोन फॉस्फो म्हणजे फॉस्फेट ग्रुप आहे किती एक आहे कार्बन किती आहे टोटल तीन फॉस्फेट ग्रुप एक आहे एक नंबरचे कार्बनला दुसरा येतो तीन नंबरचे कार्बनला 1.3 डायपीजीए आता याचं डिसफॉस्फोरायझेशन झालं कुठलं कार्बन निघून जाईल एक नंबरचा बघा त्यावेळेला काय होईल फॉस्फेट ग्रुप जो रिलीज केलेला आहे त्यावेळेला एडीपीचं रूपांतर कशामध्ये होईल एटीपी मध्ये बरोबर आहे एडीपीचं रूपांतर एटीपी मध्ये होईल 1.3 डायपीजीए किती मॉलिक्युल आहे दोन त्यामुळे किती फॉस्फेट ग्रुप रिलीज केला तीन दोन किती एडीपी लागतील दोन किती एटीपी तयार होणार दोन अँड दिस 1.3 डायपीजीए अंडरगोज अ डीफॉस्फोरायलेशन डी मीन्स रिमूव डीफॉस्फोरायलेशन टू फॉर्म 3PGA आणि 3 कार्बन कंपाऊंड अँड 2 मॉलिक्युल समजलं अशा पद्धतीने अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यापेक्षा सोपं तुम्हाला जर मिळालं तर मला नंतर भेटा आणि सांगा ओके सो ग्लुकोज ग्लुकोज सिक्स फॉस्फेट ग्लुकोज सिक्स फॉस्फेट इज कन्वर्टेड इंटू फ्रुक्टोज सिक्स फॉस्फेट फ्रुक्टोज सिक्स फॉस्फेट इज कन्वर्टेड इंटू फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट याचं क्लीवेज झालं पीजीएल आणि डीएचएपी मध्ये नंतर 1.3 डायपीजीए आणि 3PGA एवढंच माहिती पाहिजे 10 स्टेप्स आहेत त्याच्यापैकी आपण किती गेले 1, 2, 3, 4, 5, 6, 7 तीन स्टेप्स शिकल्या म्हणजे ग्लायकोलायसिस आलं जे तुम्हाला 4 मार्काला विचारलं जातं पण एवढं महत्वाचं आहे
हे समजले शिवाय तुम्हाला मी केळीनी सायकल घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही? बिकॉज रिवर्स ऑफ ग्लायकोलायसिस इज नथिंग बट केळीनी सायकल. केळीनी सायकल मध्ये काय तयार केलं जातं? ग्लुकोज तयार केला जातो. केळीनी सायकल मध्ये काय तयार केला जातो? ग्लुकोज तयार केला जातो. आणि ग्लायकोलायसिस मध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं जातं. समजलं? त्यामुळं ग्लायकोलायसिस मध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केल्यामुळे सायकल अशी आहे आणि केळीनी सायकल मध्ये ग्लुकोज तयार केल्यामुळे सायकल अशी आहे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया ग्लायकोलायसिस, कारण ग्लुकोजचं ब्रेकडाऊन, त्यामुळे एकूण अशी येणार आणि याला म्हणूया आपण केळीनी सायकल. याच्यामध्ये ग्लुकोज तयार केला जातो, ग्लायकोलायसिस मध्ये ग्लुकोज ब्रेकडाऊन केला जातो, त्यामुळे सायकल वरून खाली येणार आणि केळीनी सायकल मध्ये ग्लुकोज तयार केला जातो, त्यामुळे केळीनी सायकल मध्ये सायकल खालून वरती जाणार. अतिशय महत्वाचं एवढं समजलं की तुम्हाला ती सायकल 70% समजली. केळीनी सायकल 70% समजली. आता लक्षात कसं ठेवायचं बघा, ग्लुकोज ग्लुकोज पुढचं मी सांगत नाही. ग्लुकोज ग्लुकोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. पण आपल्याला जर लक्षात ठेवायचं असेल तर तसं ग्लुकोज ग्लुकोज फ्रुक्टोज फ्रुक्टोज ढप्स बना पागल नीचे आया पागल. इथं एक स्टेप असणार ना पीजीएल, कारण हा खाली येणार, याचं रूपांतर याच्यामध्ये येऊन खाली येणार. ओके, सो ग्लुकोज ग्लुकोज फ्रुक्टोज फ्रुक्टोज ढप्स बना पागल नीचे आया पागल 1,3 डायकेगा. पागल म्हणजे काय? येडन हो. पागल म्हणजे फॉस्फोग्लिसराल्डिहाइड. आपले सायन्स मधले शॉर्टकट लक्षात ठेवायचे, हे तुम्हाला समजायला मी पागल सांगितलं. सो ग्लुकोज ग्लुकोज फ्रक्टोज फ्रक्टोज ढप्स बना पागल नीचे आया पागल 1,3 डायकेगा 3 पेगा. समजलं? काय म्हणणार माझ्याबरोबर? म्हणा ग्लुकोज ग्लुकोज, बघा ग्लुकोज ग्लुकोज फ्रक्टोज फ्रक्टोज ढप्स बना पागल नीचे आया पागल 1,3 डायपेगा 3 पेगा. समजलं? भरपूर आहे. पूर्ण सांगितल्यानंतर तुम्हाला एकदम सोपी जाणार आहे. आता एवढं जर सांगितलं तरी तुम्हाला समजली असेल. हे समजून घेतलं तर तुम्हाला केळीनी सायकल समजणार आहे. पुन्हा एकदा सांगतोय, ग्लायकोलायसिस मध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केल्यामुळं सायकल वरून खाली येणार आहे आणि केळीनी सायकल मध्ये ग्लुकोज तयार केल्यामुळे ती खालून वरती जाणार आहे. ओके, सो ग्लायकोलायसिस इज नथिंग बट रिव्हर्स ऑफ केळीनी सायकल. ओके, केळीनी सायकल समजायला तुम्हाला ग्लायकोलायसिस रिव्हर्स उलटी समजायला पाहिजे. ओके, आता आपण बघणार आहोत ऍक्च्युअल केळीनी सायकल. लेट अस स्टार्ट दी ऍक्च्युअल केळीनी सायकल. बघा आरयूबीपी, आर यू बी पी काय लॉन्ग फॉर्म आहे? रायबिनोज बायफॉस्फेट. बरोबर आहे. याच्यामध्ये 5 कार्बन आहेत आणि 5 कार्बन कंपाऊंड. आता याच्यावरती नीट मध्ये काय प्रश्न पडणार आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट सीओ टू ऍक्सेप्ट केळीनी सायकल? काय येणार आहे? आर यू बी पी. सो आर यू बी पी इज द फर्स्ट सीओ टू ऍक्सेप्ट इन केळीनी सायकल. बरोबर आहे. सो दिस आर यू बी पी हॅविंग 5 कार्बन कंपाउंड ऍब्सॉर्ब ऍटमॉस्फेरिक सीओ टू अँड इट फॉर्म्स अनस्टेबल कंपाउंड. अनस्टेबल कंपाउंड. ओके, मला सांगा आर यू बी पी मध्ये 5 कार्बन आहे, कार्बन डायऑक्साईड मधला 1 कार्बन, अनस्टेबल कंपाउंड तयार होणारा किती कार्बन असतील? 6 कार्बन असतील. इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम रुबिस्को. कुठला एन्झाइम येणार आहे? रुबिस्को. व्हॉट इज द लॉन्ग फॉर्म ऑफ रुबिस्को? रायबिनोज बिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज. ओके, रायबिनोज बिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज. सो काय पहिली स्टेप होईल? आर यू बी पी having 5 carbon compound absorb atmospheric CO2 and it will form unstable compound having 6 carbon in presence of enzyme rubisco. Okay, doubt hai ka? Pudha this unstable compound is immediately splits. Ata unstable compound hai, stable nahi. Ma stable jar nasel tar tyacha kay artha hai ka?
नहीं याला इमीडिएट स्टेबल केलं जातं ओके सो दिस अनस्टेबल कंपाउंड अपॉन हाइड्रोलाइसिस बाय यूजिंग H2O This unstable compound is converted into 3-phosphoglyceric acid. आता मला सांगा त्याचं हायड्रोलिसिस केलं किंवा बाय स्प्लिटिंग हायड्रोलिसिस बाय युजिंग H2O और बाय स्प्लिटिंग काय होणार आहे अनस्टेबल कंपाउंड ज्याच्यामध्ये 7 कार्बन आहेत त्याचे तुकडे केले काय काय होणार आहे 3-phosphoglyceric acid हॅविंग किती कार्बन कंपाउंड 3 कार्बन कंपाउंड म्हणजे किती मॉलिक्युल असतील बघा की अनस्टेबल कंपाउंड मध्ये 6 कार्बन आहेत ह्याचं आपण स्प्लिटिंग केलं म्हणजे तुकडे केले किंवा फसवलं त्याला किती कार्बन किती कंपाउंड तयार होणार 2 मग 6 कार्बनचे जर 2 कंपाउंड तयार झाले अनस्टेबल कंपाउंड त्याच्यामध्ये 6 कार्बन आहे त्याच्यापासून जर 2 कंपाउंड तयार झाले तर त्याच्यामध्ये किती कार्बन असणार आहेत 3 बरोबर आहे आणि मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल समजते का अगदी सोप्या भाषेत मराठीत सांगतोय अनस्टेबल कंपाउंड हॅविंग 6 कार्बन कंपाउंड अपॉन हायड्रोलिसिस बाय युजिंग वॉटर और बाय स्प्लिटिंग अनस्टेबल कंपाउंड इज कन्वर्टेड इंटू 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड हॅविंग 3 कार्बन कंपाउंड बरोबर आहे फॉस्फोग्लिसरिक ऍसिड 3 कार्बन आहे इथं 6 कार्बन आहेत म्हणजे किती मॉलिक्यूल तयार व्हायला पाहिजे 2 मॉलिक्यूल समजतंय दीज 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिड याचं काय होणार आहे फॉस्फोरायनेशन होणार आहे फॉस्फोरायनेशन म्हणजे काय बाळांनो सांगा ऍडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप कुणाकडून येणार फॉस्फेट ग्रुप कोण देणार आहे एटीपी सो एटीपी इज कन्वर्टेड इंटू एडीपी बरोबर आहे अँड इट विल फॉर्म बाकी फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये 3 कार्बन आहेत बरोबर आहे एक फॉस्फेट ग्रुप ऑलरेडी आहे तो 3 नंबरचे कार्बन ऍड ठेवला नवीन येणारा किती ग्रुपला असेल 1 नंबरला काय तयार होईल 1,3-diphosphoglyceric ऍसिड हॅविंग 3 कार्बन कंपाउंड किती मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल मला सांगा 3-फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचं फॉस्फोरायनेशन झालं ह्याचे जर 2 मॉलिक्यूल असतील तर किती एटीपी लागतील ऑफकोर्स 2 एटीपी लागणार आहेत 2 एटीपी पासून 2 फॉस्फेट ग्रुप घेतले किती एडीपी राहतील 2 आणि त्याच्यापासून काय करणार आहे 1,3-diphosphoglyceric ऍसिड 3 कार्बन कंपाउंड किती मॉलिक्युल असतील 2 ओके पुढे 1,3-diphosphoglyceric इज रिड्यूस्ड आता याचं रिडक्शन होणार आहे इज रिड्यूस्ड दिस 1,3-diphosphoglyceric इज रिड्यूस्ड याचं रिडक्शन होणार आहे कशामध्ये PPGAL कशामध्ये होईल PGAL मध्ये होणार आहे किती कार्बन असणार आहे 3 बरोबर आहे बरोबर आहे सो 1,3-diphosphoglyceric आणि 2 हॅविंग 3 कार्बन कंपाउंड अँड 2 मॉलिक्यूल त्याच्यामध्ये काय होईल रिडक्शन होणार आहे बरोबर आहे रिडक्शन होताना रिडक्शन म्हणजे काय ऍडिशन ऑफ हायड्रोजन अँड लॉस ऑफ ऑक्सिजन बरोबर आहे मग हायड्रोजन डोनर कोण असणार आहे जसं फॉस्फेट डोनर एटीपी आहे तसं हायड्रोजन डोनर कोण आहे एनएडीपीएच मग बघा 1,3-diphosphoglyceric आणि 3 कार्बन कंपाउंड अँड 2 मॉलिक्यूल इज रिड्यूस आता रिडक्शन होताना याचं रिडक्शन होताना हायड्रोजन कोणाकडनं घेणार आहे NADPH2 इज कन्वर्टेड इन टू आता याच्यामधला हायड्रोजन काढून घेतला राहिलं काय NADP आणि काय करणार फॉस्फोग्लिसरालडिहाइड त्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत 1,3-diphosphoglyceric ऍसिडचे 2 मॉलिक्यूल याचे किती असणार आहेत 2 मॉलिक्यूल ना फॉस्फोग्लिसरी हा 2 मॉलिक्यूल आहे या 2 मॉलिक्यूल बरोबर आहे मग NADPH2 किती लागतील 2 किती NADP तयार होतील
याचा आइसोमर्स कोण आहे डीएचएपी डी बघा आइसोमर्स याचा कोण आहे डीएचएपी डायहायड्रॉक्सी एसिटोन फॉस्फेट याच्यामध्ये सुद्धा किती कार्बन आहेत तीन कार्बन आहेत ओके आणि हे एकमेकांचे आइसोमर्स आहेत जसं शक्तिमान सीरियल मध्ये शक्तिमानचा कधीही गंगाधर होऊ शकतो आणि गंगाधरचं कधीही शक्तिमान होऊ शकतं तसं इथं फॉस्फोग्लिसराडीहाइड्रेट कधीही डीएचएपी होईल आणि डीएचएपीच कधीही फॉस्फोग्लिसराडीहाइड्रेट होईल ऍज पर द रिक्वायरमेंट बरोबर आहे जशी गरज आहे तसं करतील ते पण फॉस्फोग्लिसराडीहाइड्रेट आणि डीएचएपी पैकी फॉस्फोग्लिसराडीहाइड्रेट हा जास्त स्टेबल आहे आणि हा अनस्टेबल आहे ओके पुढे फॉस्फोग्लिसराडीहाइड आता याचे दोन मॉलिक्यूल झाले ना दोन मॉलिक्यूल पैकी एक मॉलिक्यूल तसं राहणार आणि एक मॉलिक्यूल पुन्हा रिजनरेट केला जातो आता काय काय होणार आहे काय काय होईल झायग्युलोस फायू झायग्युलोस फायू फॉस्फेट किती कार्बन असणार आहे फाईव्ह कार्बन ओके सो झायग्युलोस फायू फॉस्फेट राईट त्या झायग्युलोस फायू फॉस्फेटचं नंतर काय होणार आहे इरिथ्रोस इरिथ्रोस मध्ये किती कार्बन चार कार्बन इरिथ्रोस नंतर काय कार्बन होईल सुडो हेप्टुलोस सुडो हेप्टुलोस किती कार्बन तुम्हाला माहित आहे सात कार्बन सुडो हेप्टुलोस राईट सुडो हेप्टुलोस कार्बन कशामध्ये होईल आर यू एम पी आर यू एम पी आर यू एम पी म्हणजे किती कार्बन पाच कार्बन ओके आर यू एम पी म्हणजे रायग्युलोस मोनोफॉस्फेट आता मोनोफॉस्फेट आहे एकच फॉस्फेट आहे दुसरं फॉस्फेट ग्रुप घेतला पाहिजे म्हणजे बाय फॉस्फेट होईल बरोबर आहे ना मग बघा आर यू एम पी च काय होईल पुन्हा फॉस्फोरायझेशन होणार आहे ऍट दॅट टाइम दिस फॉस्फेट ग्रुप इज टेकन फ्रॉम एटीपी अँड दिस एटीपी इज कन्वर्टेड इनटू एडीपी राईट आणि मग आर यू एम पी चं कन्वर्जन आर यू डी पी मध्ये होणार आहे समजलं पाठ करायची गरज आहे का एक एक स्टेप महत्वाची आहे तुम्हाला समजलं नसेल पहिल्या वेळेला जर समजलं नाही तर दुसऱ्या वेळेला व्हिडिओ बघा दुसऱ्या वेळेला समजलं नाही तर तिसऱ्या वेळेला बघा असं व्हिडिओ 10 ते 15 वेळा बघा ओके ऍटोमॅटिक सायकल पाठ करायची नाही पाठ केलं तर मी तुम्हाला सांगतो एकही याच्यामधलं स्टेप्स तुम्हाला लिहिता येणार नाही पण तुम्ही समजून जर घेतलं तर माझ्या हातात काय आहे का बरोबर आहे कागद वगैरे आहे का नाही पाठ केलेलं नाही ओके अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे राईट नेक्स्ट आता पीजीएल आणि डीएचएल पीजीएल चे दोन मॉलिक्यूल होते एक रिजनरेट झाला आणि एक कसा राहिला बरोबर आहे आता काय होणार आहे पीजीएल च ग्लुकोज सिंथेसिस कडे असणार आहे ना ग्लुकोज सिंथेसिस करत काय होणार आहे पीजीएल इज कन्वर्टेड इन टू फ्रुक्टोज 1.6 डायफॉस्फेट हॅविंग 6 कार्बन कंपाउंड राईट समजलं हा पुढे फ्रुक्टोज काय होईल फ्रुक्टोज 6 फॉस्फेट ओके तुम्हाला अंदाज आला असेल आता फ्रुक्टोज 6 फॉस्फेट चं काय होईल काय होणार आहे फ्रुक्टोज सॉरी ग्लुकोज 6 फॉस्फेट ग्लुकोज 6 फॉस्फेट येत असेल तर बोलायचंय घरातली एकट बोला पण बोला ग्लुकोज 6 फॉस्फेट ग्लुकोज 6 फॉस्फेट चं काय होईल ग्लुकोज उलटा आलं ना
इथं फॉस्फोरायनेशन झालं होतं, आता इथं काय होईल? डिफॉस्फोरायनेशन. एक किलोवारी फॉस्फेट निघून जाणार आहे. या ठिकाणी मी ब्लॅक पेन दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. बघा की फ्रुक्टोज 1,6 डाय फॉस्फेट 6 कार्बन आहे, त्याचं फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, म्हणजे एक नंबरच्या कार्बन ऍटमला असलेला फॉस्फेट ग्रुप निघून गेला. काय झालं? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट एकमेकांचे आयसोमर्स आहेत. ग्लुकोज 6 फॉस्फेट कन्वर्जन ग्लुकोज, म्हणजे एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघून गेला आणि सगळ्यात शेवटी काय काय झालं? ग्लुकोज, राईट, त्याच्यामध्ये 6 कार्बन कंपाऊंड होते. समजलं? ओके, बघा आरयूएमटी पासून स्टेप्स बघा. ग्लायकोलायसिस आर ब्रॉडली डिवाइडेड इन टू 3 मेन स्टेजेस. पहिली आरयूएमटी टू 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, या ठिकाणी कार्बनचं फिक्सेशन केलं जातं ना, म्हणजे याला म्हणायचं कार्बॉक्सिलेशन. कार्बॉक्सिलेशन, राईट. 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड पासून ते फॉस्फोग्लिसरालडिहाइड पर्यंत या ठिकाणी रिडक्शन झालं ना, म्हणून रिडक्शन. बरोबर आहे. तिसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये डिवायडेशन झालेलं आहे. फर्स्ट कार्बोक्सिलेशन, सेकंड रिडक्शन, थर्ड आता रिजनरेशन होणार ना. बघा की फॉस्फोग्लिसरालडिहाइडचं दोन मॉलिक्यूल होते, त्यापैकी एक मॉलिक्यूल रिजनरेट केलं आणि एक तसंच ठेवलं. सो झायड्युलोज 5 फॉस्फेट, झायड्युलोजचं इरिथ्रोज, इरिथ्रोजचं सुडोएफ्यूल, सुडोएफ्यूलचं आरईएमपी. बरोबर आहे. आणि मग काय केला? रिजनरेशन. सो 3B म्हणूया आपण त्याला, रिजनरेशन. मग रिजनरेट तयार करायच्या आधी काय केलं? सिंथेसिस केलं ना, कुठून कुठं? या ठिकाणाहून ग्लुकोज पर्यंत. याला म्हणायचं 3A सिंथेसिस. तुम्ही जर नोट्स मध्ये बघितलं, कशामध्ये? नोट्स मध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे? केल्विन सायकल्स आर डिवाइडेड इंटू 3 मेन टाइप्स. फर्स्ट कार्बोक्सिलेशन. तुम्हाला बुक्स मध्ये, टेक्स्टबुक मध्ये हे बघायला मिळेल. फर्स्ट कार्बोक्सिलेशन, सेकंड रिडक्शन, 3A सिंथेसिस आणि 3B रिजनरेशन. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न पडेल राईट नोट ऑन केल्विन सायकल, त्यावेळेला या स्टेप्स मध्ये थेरी लिहायची आहे, जशी तुम्हाला नोट्स मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, मग आपण लक्षात ठेवण्यासाठी बघा, लक्षात ठेवण्यासाठी काय काय बघितलेलं आहे आपण? स्टेप्स. पहिली स्टेप्स कुठली आली? या ठिकाणी कार्बन, या ठिकाणी CO2 फिक्स केला ना, ऍड केला, म्हणजे पहिली स्टेप्स कार्बोक्सिलेशन. या स्टेप्स, ही या स्टेप्स तुम्हाला कशासाठी दिले आहेत? लक्षात ठेवण्यासाठी. ओके, या स्टेप्स कशासाठी दिले आहेत? लक्षात ठेवण्यासाठी, फॉर रिमेंबर. या स्टेप्स, ही सायकल लक्षात राहावी म्हणून या स्टेप्स तुम्हाला पेपर साठी दिली. पेपरात पडले की या 3 स्टेजेस मध्ये एवढं सगळं लिहायचं, जसं नोट्स मध्ये तुम्हाला दिलेलं आहे तसं लिहायचं. ओके, पहिली स्टेप्स कार्बोक्सिलेशन, दुसरी हायड्रोलिसिस, हायड्रोलिसिस झालं ना, तिसरी फॉस्फोरायनेशन. चौथी काय झालं? रिडक्शन. पाचवी काय?
रीजनरेशन मध्ये लास्ट स्टेप फॉस्फोराइलेशन। या स्टेप्स तुम्हाला ही सायकल लक्षात राहावी म्हणून एवढं डायग्राम जर काढली तुम्हाला तर तुम्हाला दोन मार्क डोळे झाकून मिळणार। ओके लीगल आहे तर चालेल, पण आपल्याला दोन मार्क मिळवायचे आहेत, चारपैकी चार मार्क मिळवायचे आहेत, त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे हे सगळं लिहू। आता मला सांगा एवढं जर आलं तर तुम्हाला थेरी लिहायला काय प्रॉब्लेम आहे का? थेरी मध्ये काय लिहायचंय? कार्बन ऑक्सिडेशन मध्ये आरयूएमपी आरयूबीपी हॅविंग फाइव कार्बन कंपाउंड ऍब्सॉर्ब ऍटमॉस्फेरिक सीओ टू विथ हेल्प ऑफ एंजाइम रुबिस्को इट इज कन्वर्टेड इन टू अनस्टेबल कंपाउंड हॅविंग सिक्स कार्बन कंपाउंड। असं प्रत्येक स्टेप लिहायचं। थेरी म्हणजे एवढं आलं तर थेरी लिहायलाच पाहिजे, सोपं आहे। ओके बघा इम्पॉर्टंट पॉइंट विथ रिस्पेक्ट टू नीट एक्झामिनेशन। आता मी दाखवतो तुम्हाला अशी सायकल दाखवलेली आहे, एक सायकल फिल्टर दाखवली। ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज? C6H12O6 बरोबर आहे। ग्लुकोज मध्ये किती कार्बन आहे? सहा। बघा ना या ठिकाणी सायकल एकदा फिरली की एक कार्बन फिक्स करतो ना, ही सायकल एकदा फिरली की एक कार्बन फिक्स होतोय। ग्लुकोज तयार व्हायला किती कार्बन पाहिजे? सहा। मग एकदा सायकल फिरली की एक कार्बन फिक्स होणार। मग ग्लुकोज तयार व्हायला ही सायकल किती वेळा फिरायला पाहिजे? किती वेळा फिरायला पाहिजे? सहा वेळा फिरायला पाहिजे। समजते का बघा? ओके सो देअरफोर केल्विन सायकल रिपीट्स सिक्स टाइम्स फॉर वन ग्लुकोज मॉलिक्यूल। ओके हे आपण एकदा फिरली दाखवले, एकदा फिरली की एक कार्बन फिक्स, सहा वेळा फिरले की सहा कार्बन फिक्स, मग ग्लुकोज तयार होतो ना ज्याच्यामध्ये सहा कार्बन आहेत। ओके एकदा वन सायकलला किती एटीपी लागतात? फॉर वन सायकल बघा हे समजायला पाहिजे, फॉर वन सायकल किती एटीपी बघा या ठिकाणी दोन ही एक इथं तीन, फॉर वन सायकल 3 ATP, NADPH2 किती लागतात? दोन 2 NADPH2। म्हणजे एक कार्बनचा मॉलिक्यूल फिक्स करायला 3 ATP आणि 2 NADPH2 लागतात। सायकल किती वेळा फिरायला पाहिजे? सहा वेळा फिरायला पाहिजे, त्यावेळेला एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार होईल ना। मग देअरफोर फॉर सिक्स सायकल म्हणजे एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल बघा सायक्लिक 18 ATP बरोबर आहे, सायक्लिक 12 NADPH2 म्हणजे फॉर सिंथेसिस ऑफ वन ग्लुकोज मॉलिक्यूल इट रिक्वायर्ड 18 ATP एंड 12 NADPH2। एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार करायला 18 ATP आणि 12 NADPH2 लागतात। एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार करायला 90 सेकंद वेळ लागतो, म्हणजे किती सायकल? सहा सायकल। म्हणजे एका सायकल म्हणजे देअरफोर फॉर वन सायकल एका सायकलला किती वेळ लागणार? 15 सेकंद। मग तुम्हाला गीतेमध्ये प्रश्न पडला वन टर्न ऑफ केल्विन सायकल हाऊ मेनी टाइम्स आर रिक्वायर्ड? 15 सेकंड। टू टर्न्स ऑफ केल्विन सायकल 30 सेकंड। थ्री टर्न, फोर टर्न, फाईव्ह टर्न, सिक्स टर्न किती वेळ लागेल असं जर म्हटलं तर कॅल्क्युलेशन करत जायचं आणि वाढवत राहायचंय। समजलं या ठिकाणी? पण महत्वाचं काय आहे, एका ग्लुकोज मॉलिक्यूलला किती सेकंड लागतात हे माहीत असायला पाहिजे। एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करायला 90 सेकंद लागतात, म्हणजे एका सायकलसाठी 15 सेकंद।
दुसऱ्या सायकलसाठी 30 सेकंद अशा प्रकारचं हे कॅल्क्युलेशन आहे. आता लक्षात कसं ठेवायचं ठेवायचं बघा, तुम्हाला माहित आहे ग्लायकोलायसिस शिकवलं मी, 3 स्टेप्समध्ये लक्षात ठेवायचं आहे, 3 स्टेप्समध्ये लक्षात ठेवायचं आहे. पहिली स्टेप्स रिव्हर्स ऑफ ग्लायकोलायसिस बघा, ग्लुकोज ग्लुकोज फ्रक्टोज फ्रक्टोज ढब से बना पागल नीचे आया पागल 1,3-dipega-3-pega झालं, तिकडं आपलं सरळ लिहिलं होतं इथं लिहितो उलट, झाली पहिली स्टेप्स. दुसरं आरयूपी आरयूएमपी आरयूपीपी अनस्टेबल कंपाऊंड दुसरी स्टेप्स. तिसरी झायडो झायडुलोज फॉस्फेट इरिथ्रोज सोडोहेड्रोलोज असं हे 3 स्टेप्समध्ये लक्षात ठेवायचं आहे. पहिली स्टेप्स कुठली, ग्लुकोज ग्लुकोज फ्रक्टोज फ्रक्टोज ढब से बना पागल नीचे आया पागल तिथंच पागल असणार आहे, पीजीएल तिथं असणार आहे, 1,3-dipega-3-pega बरोबर आहे. दुसरी स्टेप्स झायडुलोज 5-फॉस्फेट इरिथ्रोज सुडोहेप्टुलोज, पहिली स्टेप कुठली आरयूएमपी आरयूबीपी अनस्टेबल कंपाऊंड संपलं. सो आरयूएमपी आरयूएमपी आरयूबीपी अनस्टेबल कंपाऊंड पहिली स्टेप्स. दुसरी ग्लुकोज ग्लुकोज फ्रक्टोज फ्रक्टोज ढब से बना पागल नीचे आया पागल 1,3-dipega-3-pega दुसरी. तिसरी झायडुलोज 5-फॉस्फेट इरिथ्रोज सुडोहेप्टुलोज समजलं. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये केलेली सायकल पाहिलेली आहे.